रस्त्यावर फिरत असताना अनेक ठिकाणी आपण लहान मुलांना भीक मागताना पाहतो. आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे अनेक किशोरवयीन मुली या घरकाम मोलमजुरी करतात. अशाच मुलींना स्वाभिमानानं पैसे कमावता यावेत यासाठी सोलापूरमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवला जातोय. नेमका हा उपक्रम काय आहे बघूयात माझाच्या रिपोर्टमधून. सोलापुरातील मार्कंडेय नगरमधील हा शिवणकाम ट्रेनिंग क्लास. बरे, इथे फक्त प्रशिक्षणच नव्हे तर मुलींना स्वाभिमानाने पैसे कमवण्यासाठीचा देखील हा एक उपक्रम आहे. विशेष म्हणजे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या संकल्पनेतला हा उपक्रम. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना ही संकल्पना त्यांना कशी सुचली हे त्यांच्याकडूनच ऐका. इथे आपण मुलींना शिवणकला करण्यासाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून इथं प्रशिक्षण देणार आहोत. या ज्या मुली आहेत तर कुणी भिक्षुक फॅमिलीमधल्या आहेत, काही मुली सेक्स वर्कर्सच्या मुली आहेत, किंवा मग काही ट्रान्सजेंडर्सच्या घटकातूनसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आणि या हॉलमध्ये आपण कौशल्य विकासच्या माध्यमातून त्यांना शिवणकामाचं प्रशिक्षण देणार. या ट्रेनिंग क्लासमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुला मुलींमध्ये अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मुलींना मार्ग मिळाला तो म्हणजे प्रार्थना फाउंडेशनच्या मदतीनं. आज आपण बघतो की आपण संस्थेच्या माध्यमातून भिक्षेकरी मुलांसाठी असेल किंवा स्थलांतरित मुला मुलींसाठी असेल आपण काम करतोय. त्यांचं पुनर्वसन व्हावं, ते स्वतःच्या पायावरती उभं राहाव्या हा आपला उद्देश होता. आज कित्येक मुली आर्थिक सोर्स उपलब्ध होत नाही म्हणून भिक्षा मागून जगणं किंवा वाडपीला जाऊन जगणं, ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आम्हाला आढळले. आणि आम्ही त्यावेळेस ठरवलं संस्थेच्या माध्यमातून की आपण ह्या मुलींना सक्षम केलं पाहिजे आणि त्यांच्या पायावरती आपल्याला उभं केलं पाहिजे. घरची परिस्थिती, आई वडील असं धंद्याला जातात पोट विकायला, पोट विकायला ते नाही असं उन्हात बसतात. मला काय असं शिवण क्लास शिकू ना आणि आमच्या आई वडिलाचं ते करत मदत करायची. वाडपीला जात होतो, वाडपी चांगलं नव्हतं, सरांनी सांगितलं समजून असं तसं बाळा, लोक पोरं चांगलं नसते, ती नजर टाकते, ती चांगलं नसते, नका जाऊ, मी तुमची मदत करते, सांगा तुमची काय अडचण. मग सांगितलं सरांना, मग सर म्हटलं तुमच्यासाठी शिलाई मशीनचं ट्रेनिंग घेऊ. लॉकडाऊनमध्ये परराज्यातील अनेक मजूर त्यांच्या गावी गेले, ते परतलेच नाही, त्यामुळे अनेक व्यावसायिकांकडे शिलाई मशीन पडून होत्या. आणि हीच बाब लक्षात घेऊन या मुलींसाठी रोजगाराची निर्मिती करण्यात आली आणि इंडस्ट्रीसाठी कुशल कामगारही मिळाले. म्हणजे तर आपल्या माध्यमातून सोलापूरमधल्या उद्योगपतींना आणि बिल्डर्सना सुद्धा एक विनंती आहे की जर आपल्याकडे अशी जर जागा कुठे उपलब्ध असेल तर कृपया या संस्थांना आपण जर उपलब्ध करून दिली, जे काही त्याचं भाडं आहे तर ते त्यांना त्या उत्पन्नातून त्यांना ते देतील आणि आपण एक शहरभर ह्या संस्थाचं जाळं आणि ह्या कामाचं जाळं आपण पसरवू शकू. आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या घटकांना स्वाभिमान देण्याचा हा प्रयत्न. हरीश बैजल यांची ही धडपड समाजातील गोरगरीब मुलींसाठी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. आफताब शेख सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.